गुड आफ्टरनून स्टूडेंट्स। तर आतापर्यंत जे लेक्चरमध्ये आपण पाहिलं सर्व बेसिक कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन। बेसिक कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन म्हणजेच काय, की जे बेसिक पॅरामीटर जे असतात, जसं व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन, फर्स्ट ऑफ ऑल इट्स डेफिनेशन व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन, त्यानंतर त्याचे प्रॉपर्टीज कॅरेक्टरिस्टिक्स, त्यानंतर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्यानंतर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, रिलेशन्स बिटवीन ऑर ॲनॉलॉजी बिटवीन लिनियर मोशन अँड सर्क्युलर मोशन, यामध्ये रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट, लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी, लिनियर ॲक्सलरेशन अँड अँग्युलर ॲक्सलरेशन, या सर्वचं रिलेटेड आपण स्टडी हा मागच्या आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण पाहिला। तर मागच्या लेक्चरपर्यंत आपलं जे सर्क्युलर मोशनचं जे कायनेमॅटिक्स होतं, तर ते कायनेमॅटिक्स आपलं संपलं। कोणताही मोशन जर असेल तर कोणत्याही मोशनचा स्टडी आपण हा कायनेमॅटिक्स आणि त्यानंतर त्याचं डायनॅमिक्स। कायनेमॅटिक्स बेसिक पॅरामीटर्स वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट ॲक्सलरेशन, आणि डायनॅमिक्स म्हणजेच काय, की त्या मोशनचा कॉज, दिस इज कॉल्ड अज डायनॅमिक्स। तर आपला जो 25% जो पोर्शन होता युनिटचा म्हणजेच कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन हा संपला। त्यानंतर आता आपण येऊ डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन। ओके, तर डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये तर सर्वात अगोदर काय येईल, तर डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन मोशन आहे तर त्याला कॉज असेल, त्याला रिझन असेल, म्हणजेच काय की त्याच्यावर कोणता तरी एखादा पर्टिक्युलर फोर्स असेल तर तो त्यावर ऍक्ट होत असेल। तर द बेसिक द फोर्स विच इज रिक्वायर्ड फॉर ऑब्जेक्ट पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इज जनरली सेंट्रिपेटल फोर्स। ओके, म्हणजेच काय की एखादा कोणताही फोर्स असेल, सॉरी एखादं ऑब्जेक्ट असेल आणि तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्यावर सेंट्रिपिटल फोर्स हा ॲक्ट होत असतो। आणि वेगवेगळे फोर्सेस हा जर समजा एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर वेगवेगळे फोर्सेस हे ॲक्ट होत असतात ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स, आणि ते त्याला सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी हे ट्राय करत असतात किंवा एक हेल्प करत असतात। ओके, सो व्हॉट इज मीन बाय सेंट्रिपिटल फोर्स। आता या बेसिकली डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, तर यामध्ये येतात दोन फोर्सेस। ओके, तर यामध्ये जनरली येतात दोन फोर्सेस, तर तो पहिला जो फोर्स आहे तो आहे सेंट्रिपिटल फोर्स, आणि त्यानंतर सेकंड जो येतो तो येतो सेंट्रीफ्युगल फोर्स। तर डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला या दोन फोर्सेसचा स्टडी करायचा आहे। याच्याशी रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला एकच येऊ शकतो, गिव द डिफरन्स बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स। तर फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज द बेसिक डेफिनेशन ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स, व्हॉट इज मीन बाय सेंट्रिपिटल फोर्स, द फोर्स विच इज अलॉन्ग द रेडियस अँड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, द फोर्स विच इज अलॉन्ग द रेडियस अँड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स। याचे बेसिक दोन पॉइंट आहेत सेंट्रिपिटल फोर्स मध्ये, काय आहे, द फोर्स विच इज अलॉन्ग द रेडियस अँड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, अँड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स। म्हणजेच काय, की सपोज आता हा सर्क्युलर पाथ काढला आपण, आणि त्यानंतर हा पार्टिकल आहे एक ए, हा पार्टिकल काय परफॉर्म करून राहिला, सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिला, तर याला जो नेसेसरी फोर्स असेल विच इज अलॉन्ग द रेडियस अँड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स। ओके, आणि याचं जे मॅग्निट्यूड असते ते असते एफ सी, दॅट इज अ सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, ऑर when we put the relation v equal to r omega, that is the relation between linear velocity and angular velocity in this term, then we get fc, that is centripetal force equal to, that is fc equal to m r omega square. Okay, m r into omega square, or simply we can written as fc equal to minus mv square upon r. Here minus sign is indicates that, या केस मध्ये तुम्हाला पहा, या केस मध्ये तुम्हाला मायनस साइन दिसून राहिली, या इक्वेशन मध्ये तुम्हाला मायनस साइन दिसून राहिली, तर ही मायनस साइन काय इंडिकेट करत असते, तर मायनस साइन इथं इंडिकेट करत असते
या सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन ही असते टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल आणि त्यानंतर इथं तुम्हाला दिसून राहिला हा रेडियस वेक्टर, तर रेडियस वेक्टर हा असतो टुवर्ड द पोझिशन ऑफ द पार्टिकल. म्हणजेच हे जे दोन एरो दिसून राहिले तुम्हाला, हे दोन्ही एरो आहेत अपोजिट. म्हणजेच काय, द डायरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल फोर्स अँड द डायरेक्शन ऑफ रेडियस वेक्टर इज टोटली अपोजिट. Is totally opposite. Okay, so this minus sign is occurred in the equation of centripetal force. Hazara centripetal force. आणि हा centripetal forces necessary असतो कोणत्याही एखाद्या ऑब्जेक्टचे सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी. तर आता जसे आपण याचं एखादं एक्झाम्पल घेतलं, सपोज प्लॅनेट इज रिव्हॉल्व अराउंड अर्थ, देन द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स जो आवश्यक असतो, जर सपोज एखादा सॅटेलाइट आहे आणि तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये जर फिरत असेल अर्थच्या, तर त्यावेळी जो सेंट्रिपिटल फोर्स असेल नेसेसरी, तर तो प्रोव्हाइड करतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड सन. सॉरी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड दॅट ऑब्जेक्ट हा परफॉर्म, हा सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी प्रोव्हाइड करत असतो. त्याचनंतर जर आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं, द अर्थ विच इज रिव्हॉल्व अराउंड द सन इन सर्क्युलर पाथ, दॅट इज इन सर्क्युलर मोशन, देन द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड दॅट सन. अगेन थर्ड एक्झाम्पल इज when vehicle is travel along the curved road, then the necessary centripetal force is provided by force of friction between that tires and that road. ज्या वेळेस पाहता काही काही कर्वेचर रोड असतात, कर रोड असतात, तर त्यावेळेस सपोज तो कर काय असतो, तर कर म्हणजेच काय की एक स्मॉल पार्ट ऑफ द सर्कल, म्हणजेच तो एक स्मॉल सर्क्युलर पाथ असतो. तर त्यावेळेस जो एक नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स असेल, तर तो प्रोव्हाइड करत असतो त्या टायर आणि त्या रोड मधला फोर्स ऑफ फ्रिक्शन. ओके, सो दिस इज ऑल अबाउट सेंट्रिपिटल फोर्स. अँड आता त्यानंतर आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. तर सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये पा काय फरक आहे, तर सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हे काय आहे, तर सेंट्रिपिटल फोर्स हा रिअल फोर्स आहे. सेंट्रिपिटल फोर्स हा काय आहे, रियल फोर्स आहे. आता हा सेंट्रिफ्युगल फोर्स पा काय, तर सेंट्रिफ्युगल फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स यामध्ये एवढाच फरक आहे, द फोर्स विच इज अलॉंग द रेडियस, सेम द फोर्स विच इज अलॉंग द रेडियस बट अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल, बट अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड एज सेंट्रिफ्युगल फोर्स. जर सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स काय, अलॉंग द रेडियस, सेंट्रिफ्युगल फोर्स पण काय, अलॉंग द रेडियस आहे, बट सेंट्रिपिटल इज टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, बट द सेंट्रिफ्युगल फोर्स इज अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल, सो दिस इज कॉल्ड अ सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि त्यानंतर हा जो फोर्स आहे, हा आहे सुडो फोर्स और इमॅजिनरी फोर्स म्हणतो आपण याला. याला म्हणतो आपण इमॅजिनरी फोर्स. का बरं आपण याला इमॅजिनरी फोर्स म्हणतो, तर पहा हा सुडो फोर्स आहे, याला आपण सुडो फोर्स पण म्हणतो. सुडो फोर्स का बरं सुडो फोर्स म्हणतो, तर हा जो सुडो फोर्स असतो, तर हा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये क्रिएट होत असतो. हा कोणत्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये क्रिएट होत असतो, तर नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये. तर हा क्रिएट होत असतो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. तर आपण आपल्या 11वीच्या कायनेमॅटिक्स आणि लॉज ऑफ मोशन या युनिटमध्ये इनर्शियल, व्हॉट इज मीन बाय इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, आणि त्यानंतर नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स बद्दल डिटेलमध्ये पाहिलं होतं. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, तर आता ह्या थोडस इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि त्यानंतर नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स बद्दल आपण थोडस फक्त लक्षात घेऊ. तर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय, की इन दिस फ्रेम ऑफ रेफरन्स द ऑब्जेक्ट इज ऍट रेस्ट ऑर मूव्हिंग विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी, देन दॅट टाईप ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स इज कॉल्ड एज इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. अँड द न्यूटन्स लॉज आर व्हेरी गुड ओबेड इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, बट इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, दिस नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स इज कॉल्ड एज ऍक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. दिस इज कॉल्ड एज ऍक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. Why it is called as accelerated frame of reference? Because in this frame of reference, ज्या व्ह्यूने आपण त्या कोणत्याही एखाद्या समोरच्या ऑब्जेक्टचं मोशन पाहत असतो, तर ते ऍक्सलरेटेड असते, म्हणजे विच इज नॉट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी और विच इज नॉट ऍट रेस्ट.
सो दिस इज कॉल्ड एज एक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. आता यामध्ये पुन्हा पाहता जर मॅग्नेट्यूड सेंट्रिपिटल फोर्सचं जर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर असेल किंवा मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर असेल तर इथं मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. इथं मायनस साईन नाही आहे, इथं काय पॉझिटिव्ह साईन आहे. का बरं पॉझिटिव्ह साईन आहे, तर इथं रेडियस वेक्टरची डायरेक्शन ही असेल आणि त्यानंतर पुन्हा सेंट्रिपिटलची डायरेक्शन ही असेल. म्हणजेच काय की इथं डायरेक्शन काय दोघांच्या पण सेम आहे, which is along the radius towards the center, which is along the radius away from the center. So the direction of the centrifugal force and the direction of this radius vector is same. So the magnitude of the centrifugal forces becomes positive. Okay, so this is all about the magnitude of the centripetal force and centrifugal force. Aata yache best example pa kay hota, centripetal force ani centrifugal force. Tar ek cause ahe, एक कॉज आहे किंवा एक रिस्पॉन्सिबल आहे सर्क्युलर मोशन साठी, तर एक इफेक्ट आहे कशाचा, सर्क्युलर मोशनचा किंवा सेंट्रिपिटल फोर्सचा. एक काय आहे इफेक्ट आहे तो म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स. पाहता मी तुम्हाला उत्तर सांगितलेलं आहे, जर सपोज एखादा ऑब्जेक्ट आहे आणि तो जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याला आवश्यक काय आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे. पण आता हे जे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे हे ऍक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. म्हणजेच काय की इथं ऍक्सलरेशन अकॉर्ड होऊन राहिलं, बरोबर आहे, तर त्यामुळे इथं सेंट्रिफ्युगल फोर्स हा येईलच. ओके, आता पाहायचं एक्झाम्पल सेंट्रिपिटल फोर्स. सपोज आता एखादा कर रोड आहे, एखादा कर रोड आहे तर त्यावेळेस आणि त्यावरून एखादं व्हेकल जर ट्रॅव्हल होत असेल तर कव्हर होऊन राहिलं म्हणजे सर्क्युलर पाथ कव्हर करून राहिलं ते व्हेकल, तर त्यावेळेस नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, ओके, विच इज प्रोवाइडेड बाय फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टायर्स अँड रोड. ओके, मग आता जिथं सेंट्रिपिटल फोर्स येईल तर तिथं हा सेंट्रिफ्युगल फोर्स हा येतोच. मग आता सेंट्रिपिटल फोर्स, सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिफ्युगल फोर्स काय, तर पाहता तो तुम्ही अनुभवत असता. कशाप्रकारे अनुभवत असता, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या सर्क्युलर मोशनमध्ये पहा, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कर रोडवरून ट्रॅव्हल होत असाल तर त्यावेळेस तुमची गाडी बरोबर सर्क्युलर मोशन परफॉर्म करते, पण तुम्ही काय करता, आउटवर्ड डायरेक्शन असे काहीतरी प्रमाणात काय होता, असे थोडेसे आउटवर्ड डायरेक्शनने असे थोडे थ्रो होता, बरोबर आहे, तर तुमच्यावर त्यावेळेस ऍक्ट होणारा फोर्स आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. दिस इज फर्स्ट एक्झाम्पल. ठीक आहे, त्यानंतर असे बरेचसे केमिस्ट्रीमधले एक्सपेरिमेंट आहेत की ते सेंट्रिफ्युगल फोर्सवरून काय होत असतात, तयार होत असतात. त्यानंतर थर्ड आहे, बरेचसे असे पाहता, सपोज तुम्ही काय केलं, एखादं स्ट्रिंग घेतली आणि त्यानंतर त्याला एखादा स्टोन दगड बांधला आणि त्यानंतर तुम्ही त्याला असं सर्क्युलर मोशनमध्ये आणून राहिले, बरोबर आहे, त्यानंतर तुम्ही त्याला जसं सोडून देसाल तर त्यावेळेस त्याचं मोशन असेल अलाउंड द, तर त्यावेळी त्याच्यावर जो फोर्स ऍक्ट होत असतो तर तो फोर्स असतो सेंट्रिफ्युगल फोर्स, विच इज ऑलवेज अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. थर्ड एक्झाम्पल. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल पहा, मेरीगोराऊंडमध्ये सर्वच जण बसलेलेच असतील, बरोबर आहे. तुम्ही ज्यावेळेस मेरीगोराऊंडमध्ये बसलेले आहात त्यानंतर तुम्ही डोळे लावले, ठीक आहे, तर तुम्हाला असं वाटते आपण रेस्टमध्ये आहोत. पुन्हा आपण ज्यावेळेस डोळे उघडतो तर त्यावेळेस तुम्ही अशा आउटवर्ड डायरेक्शनने तुम्हाला असं थ्रो झाल्यासारखं वाटतं, किंवा तुम्ही जर हात अचानक तर सोडून दिला तर तुम्ही आउटवर्ड डायरेक्शनने फेकल्या जाता, तर त्यावेळेस तुमच्या पुन्हा आउटवर्ड डायरेक्शनने जो एक फोर्स ऍक्ट होत असतो तर तो असतो सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, दिस इज द बेसिक रिलेशन, बेसिक डिफरन्स बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. तर आता यामध्ये एक थोडस इम्पॉर्टंट एक टॉपिक आहे, एक डिफरन्स आहे सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. तर यामध्ये एक गोष्ट सर्वांनी अशी लक्षात ठेवायची की ज्यावेळेस एखादा पार्टिकल आहे, एखादा ऑब्जेक्ट आहे, मी जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिला तर त्यावेळेस सेंट्रिपिटल फोर्समध्ये रेडियस वेक्टर आणि फोर्स कॉम्पोनंट यामध्ये जो अँगल असतो, तर अँगल हा सेंट्रिपिटल फोर्समध्ये असतो टुवर्ड द सेंटर अँड वन इज अवे फ्रॉम द सेंटर. सो इट इज अँगल इज टोटली अपोजिट अँड विच इज 180 degree, दॅट इज पाय रेडियस. ओके, इथे असतो 180 म्हणजेच काय, टोटली अपोजिट. आणि त्यानंतर या सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये रेडियस वेक्टर आणि त्यानंतर हा फोर्स यामध्ये जो असलेला अँगल आहे हा असतो इथे अँगल 0 degree. ओके, किती असतो अँगल इथं 0 degree. हे झालं सर्व डिफरन्स बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. पुन्हा एक वेळ सर्व पॉईंट रिवाइज करतो. सर्वात अगोदर जो बेसिक डिफरन्स असतो तर तो असतो डेफिनेशनचा.
पहिली डेफिनेशन व्हॉट इज मीन बाय सेंट्रीपिटल फोर्स, द फोर्स विच इज अलॉन्ग द रेडियस टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, अँड हियर द फोर्स विच इज अलॉन्ग द रेडियस बट अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. त्यानंतर सेकंड डिफरन्स काय आहे, इट इज रिअल फोर्स, इट इज सुडो फोर्स, हा इमॅजिनरी फोर्स आहे, अँड विच इट इज अकॉर्ड इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, अँड इट इज ऑब्झर्व इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, इट इज ऑब्झर्व इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. त्यानंतर मॅग्नेट्यूड इकडे निगेटिव्ह आहे, इकडे पॉझिटिव्ह आहे. ओके, सो अँड अगेन नेक्स्ट इज द अँगल बिटवीन दिस रेडियस वेक्टर अँड दिस फोर्स इज 180 degrees अँड हिअर 0 degrees. दीज आर ऑल सफिशियंट डिफरन्सेस बिटवीन सेंट्रीपिटल अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, समजलं? तर पाहता त्यानंतर आता सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स हा नेसेसरी आहे सर्क्युलर मोशनसाठी, आणि त्यानंतर सेंट्रीफ्युगल फोर्स हा ॲक्ट होत असतो ज्यावेळेस कोणत्याही ऑब्जेक्टवर सेंट्रीपिटल फोर्स हा ॲक्ट होत असतो तेव्हा. एक दोन्हीही फोर्सेस हे टोटली काय आहेत, एकमेकाचे ऑपोजिट आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही रिअल फोर्स आणि त्यानंतर सुडो फोर्स कंबाईन करसाल, तर त्यावेळेस तुम्हाला रिझल्ट अँड मॅग्नेट्यूड हे किती मिळेल, 0 मिळेल. का बरं? कारण की दोघांचे पण डायरेक्शन, दोघांचे पण रिझल्टंट फोर्सेसच्या डायरेक्शन, रिझल्टंट वेक्टर फोर्सेसच्या डायरेक्शन या टोटली काय असतील, अपोजिट असतील. म्हणून इथं तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, फोर रिअल फोर्स प्लस समेशन ऑफ, किंवा तुम्ही हे इक्वेशन असं लिहू शकता, सुडो फोर्स दॅट इज ऑर सेंट्रीफ्युगल फोर्स ऑर द सुडो फोर्स, सुडो फोर्स, सुडो फोर्स प्लस समेशन ऑफ ऑल रिअल फोर्सेस, समेशन ऑफ ऑल रिअल फोर्सेस इज इक्वल टू 0. इज इक्वल टू किती येते, 0 येते. तुम्हाला इथं समजते इकडे पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह, इकडे पॉझिटिव्ह, बट मॅग्नेट्यूड इज रिमेन्स कॉन्स्टंट, बट द डायरेक्शन इज ओनली अपोजिट, सो दिस रिझल्टंट वेक्टर्स बिकम्स कॅन्सल्ड आउट अँड द रिझल्टंट फोर्सेस बिकम्स 0. ओके, so this is all about the basic difference between centripetal force and centrifugal force. Now next is application of centripetal force on the application of circular motion, application of circular motion. ekdam easy ase examples ahe, easy examples ahe, tyache teen jorpas kiwa teen applications ahe, tar te cover one. सर्वात अगोदर आज आपण या लेक्चरमध्ये एकच आपलं अप्लिकेशन बघू. तर पहा, अप्लिकेशन्स ऑफ, अप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन, अप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन. तर अप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशनमध्ये जे पहिलं अप्लिकेशन आहे ते पहा काय आहे, तर अप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशनमध्ये व्हीकल ट्रॅव्हल, व्हीकल ट्रॅव्हल अलॉंग हॉरिझॉन्टल कॉर रोड, हॉरिझॉन्टल कॉर रोड. तर पहा, जनरली दोन प्रकारचे रोड असतात. पहिला रोड असा असतो की प्लेन, ओके, प्लेन रोड असतो, आणि जरी कर्वेचर आलं तरी तो प्लेनच राहतो. म्हणजेच आउटर साईड आणि इनर साईडची त्याची जी हाईट असते ती रिमेन्स काय राहते, सेम राहते. आउटर आणि इनर याची दोन्ही साईडची जी एक हाईट असते ती काय राहते, सेम राहते. तर त्या प्रकारच्या रोडला आपण म्हणतो हॉरिझॉन्टल कर्व रोड. दुसरा रोड असतो तो असतो बँक रोड. दुसरा असतो बँक रोड म्हणजेच काय, की सपोज आता या प्रकारचा एक कर्व आला, सपोज या अशा प्रकारचा एखादा कर्वेचर आला, टर्न आला ज्याला आपण टर्न म्हणतो, तर त्यावेळेस त्याची इनर साईड आणि त्यानंतर त्याची ही दुसरी आउटर साईड, तर इनर साईड आणि आउटर साईड, आउटर साईडची जी हाईट आहे ती काय असते, थोडीशी राईज झालेली असते, म्हणजे या प्रकारची असते. तर त्या प्रकारच्या रोडला आपण काय म्हणतो, बँक रोड. काय म्हणतो आपण त्याला, बँक रोड. व्हॉट इज मीन बाय बँक रोड, द आउटर साईड ऑफ द कर्व रोड इज ग्रेटर दॅन इनर साईड ऑफ द रोड. ओके, दिस इज कॉल्ड एज बँक रोड अँड दिस इज हॉरिझॉन्टल कर्व रोड. तर आज आपण फक्त हॉरिझॉन्टल कर्व रोड पाहू फक्त. तर त्याच्यामध्ये आपल्याला कशाप्रकारे, एखादा सपोज आता कर्व रोड आहे, एखादा कर्व रोड आहे, तर त्या कर्व रोडच्या अगोदर तुम्हाला कुठंतरी एक अशी सूचना दिलेली असते की समोर कर्व आहे तर तुम्ही तुमच्या गाडीची स्पीड काहीतरी कमी करा.
तर मग त्या गाडीची स्पीड तुम्हाला किती कमी करावं लागेल, तर त्याचं हे बेसिक एक्झाम्पल, ठीक आहे. आणि याचं ते अप्लिकेशन्स आहे, याचं ते डेरिवेशन आहे, एक्सप्रेशन आहे की त्यावरून तुम्ही मॅक्झिमम सेफ्टी लिमिट म्हणजे एखादी सेफ्टी स्पीड की तुम्ही मॅक्झिमम किती स्पीडने तुम्ही त्या कर रोडवरून जाऊ शकसान की तुम्ही इझिली तो रोड क्रॉस करसाल, ओके, मॅक्झिमम लिमिट एखादी लिमिट जी आहे. तर पाहता तर एक कन्सिडर केलं आपण कर रोड आहे, हा सपोज कर रोड आहे आणि त्याचा हा एक हॉरिझॉन्टल व्ह्यू दाखवून राहिलो मी. आणि त्यानंतर मी एक हे असं वाहन एखादं कोणतं पण एखादं व्हेइकल काढलं, कोणता तरी एखादा ड्रायव्हर असं बसलेला आहे, ठीक आहे. तर पा असं एखादं हे एक व्हेइकल आहे आणि कोरोडवरून याचा मी तुम्हाला एक हॉरिझॉन्टल व्ह्यू दिला, म्हणजेच काय की सपोज तुम्ही बस स्टँडवर उभे आहात आणि तुम्ही वाहनाला जसे पाहत तर तो व्ह्यू झाला हॉरिझॉन्टल. आणि हा कोरोड आहे, कोर रोड आहे, तर कोर आहे तर याचं काहीतरी एखादा सेंटर असेल, याचा काय असेल एखादा हा सेंटर असेल. तर आता आपण पाहू सर्वात अगोदर याची फ्री बॉडी डायग्राम, याचं पाहू आपण फ्री बॉडी डायग्राम म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय फ्री बॉडी डायग्राम. फ्री बॉडी डायग्राम म्हणजे जर सपोज एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टवर किती मॅक्झिमम फोर्सेस हे ऍक्ट होऊन राहिले तर ते शो करणारी एक डायग्राम, म्हणजेच त्या डायग्रामला आपण काय म्हणत असतो, फ्री बॉडी डायग्राम. तर पा यामध्ये सर्वात अगोदर कोणतंही ऑब्जेक्ट आहे तर त्या ऑब्जेक्टचं एक वेट असेल, वेट म्हणजेच काय, एक फोर्स आहे की तो वर ऍक्ट करत असते, तर व्हिच इज ऑलवेज व्हर्टिकली डाउनवर्ड, दॅट इज वेट एम जी, ओके. आणि त्यानंतर सेकंड आहे की जो एक वेट आहे, वेट एम जी आहे, व्हिच इज व्हर्टिकली डाउनवर्ड. मग आता अर्थ आपल्याला उठून राहिली, आपण त्याच्या सेंटरकडे का बरं नाही जात, तर अर्थचा जो सर्फेस असते तर तो अर्थचा सर्फेस हा जो वेट एम जी फोर्स आहे हा आपल्याला बॅलन्स करत असतो आणि त्याला नाव दिलं पर्टिक्युलरली आहे नॉर्मल रिएक्शन फोर्स. हे झाले दोन फोर्सेस याच्यावर ऍक्ट होणारे. त्यानंतर पुन्हा जो तिसरा फोर्स आहे याच्यावर फक्त तीनच फोर्सेस ऍक्ट होतात. यामध्ये जर समजा एखादं व्हेकल आहे तर व्हेकल ते ट्रॅव्हल होऊन राहिलं किंवा रोडच्या सर्फेसवर असेल तर त्यावेळी याच्यावर ऍक्ट असणारे तीन फोर्सेस, पहिला आहे वेट एम जी व्हिच इज व्हर्टिकली डाउनवर्ड लिहू शकता तुम्ही, कन्सिडर अ व्हेकल व्हिच इज ट्रॅव्हल अलॉंग हॉरिझॉन्टल कर रोड, ओके. तर फोर्सेस ऍक्टिंग ऑन दिस व्हेकल इज फर्स्ट इज वेट एम जी व्हिच इज व्हर्टिकली डाउनवर्ड, सेकंड इज नॉर्मल रिएक्शन फोर्स व्हिच बॅलन्स द वेट एम जी, अँड थर्ड इज द फोर्स ऑफ फ्रिक्शन, आणि तिसरा काय आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन दिस टायर्स अँड दिस रोड, दॅट इज व्हिच इज इक्वल टू म्यू एम जी, दॅट इज दिस इज ऑल्सो कॉल्ड एज कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, दिस इज कॉल्ड एज फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन व्हिच इज इक्वल टू म्यू इन टू एम जी. आपण हे आपल्या न्यूटन्स लॉज ऑफ मोशनमध्ये व्हेरी वेल पाहिलेलं आहे की फ्रिक्शन म्हणजे काय आहे. तर फ्रिक्शन म्हणजेच काय, हे पण एका टाईपचा फोर्स आहे की तो कोणत्याही मोशनला अपोजिशन करत असते, ओके. तर पाहता